अवश्य लाभ घ्या. ग्रामीण रुग्णालय महाड येथे मोफत वैद्यकीय चिकित्सा व उपचार शिबिर सुरू. महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवा अभियाना अंतर्गत ग्रामीण रुग्णालय महाड येथे दिनांक 21 ते 24 मार्च या कालावधीत मोफत वैद्यकीय व दंतरोग चिकित्सा व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत चालणाऱ्या या शिबिराअंतर्गत स्त्रियांचे विविध आजार व समस्या, बालरोग, अस्थिरोग, विविध शस्त्रक्रिया, दंतचिकित्सा, फिजिशियन सेवा, नाक कान घसा तपासणी, नेत्ररोग चिकित्सा, त्वचारोग, त्याचप्रमाणे कुष्ठरोग, क्षयरोग, एडस यांसारख्या विविध व्याधी व रोगांवरील समुपदेशन व उपचाराचा लाभ गरजू रुग्णांना मोफत घेता येणार आहे. ग्रामीण रुग्णालय महाड येथे आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार 21 मार्च रोजी सकाळी 11 वाजता या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बावडेकर, तसेच महाड ग्रामीण रुग्णालयातर्फे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर नांदापूरकर यांनी आपले विचार व्यक्त करून उपस्थित गरजू रुग्णांना मार्गदर्शन केले आणि या बहुमोल शिबिराचा लाभ घेण्याचे सर्वांना आवाहन केले. त्यांच्यासह डॉक्टर भास्कर जगताप, तहसीलदार शितोळे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर जितेंद्र अहिरनाव यांनी केले. 4 दिवस चालणाऱ्या या शिबिराचा लाभ तालुक्यातील सर्व गरजू रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय महाड तसेच तालुका आरोग्य विभागामार्फत करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. नमस्कार. आज आपल्या ग्रामीण रुग्णालय महाड इथे 4 दिवसाचं वैद्यकीय व दंतरोग चिकित्सा व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ सगळे पूर्ण आपल्या जिल्ह्यातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जे की इतर वेळी गोरगरीब रुग्णांना तज्ज्ञांच्या सुविधा भेटत नाहीत. तर या शिबिराचा हेतू हाच आहे की एकाच ठिकाणी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सोयी सुविधा, जसं की ऑपरेशन्स असतील, हर्निया असेल, अपेंडिक्स असेल, गर्भाशयाचे ऑपरेशन असतील, तसेच काही दंतरोगाचे आजार असतील, यांची तपासणी व उपचार या शिबिरांतर्गत करण्यात आलेला आहे. तरी 21, 22, 23, 24 असं 4 दिवसाचं हे शिबिर आहे. तरी ह्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, जनरल सर्जन, फिजिशियन, कान नाक घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ व त्वचारोग तज्ञ असे विविध स्पेशालिस्ट पूर्ण जिल्ह्यामधून, तसंच देरवन मेडिकल कॉलेज इथून सुद्धा टीम उपलब्ध झालेली आहे. तर इथं येणाऱ्या सर्व रुग्णांना त्यांच्या मार्फत तपासणी व उपचार एकदम मोफत करण्यात येणार आहे.